नमस्कार, जनता न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. बातमी आहे, शिवसेनेकडून हडपसर विधानसभेच्या रिंगणात लढण्यासाठी दंड ठोपटलेले. शिवसैनिकांची अर्थात गंगाधरांना बधे यांची. विधानसभेसाठी स्वच्छ, प्रामाणिक, निष्ठावंत शिवसैनिक. विरोधकांना तोडीस तोड उत्तर प्रत्येक आघाडीवर देण्याची क्षमता असलेले उमेदवार म्हणून गंगाधरांना बधे यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात यावी अशी जोरदार मागणी त्यांच्या समर्थकांनी व कार्यकर्त्यांनी व विविध स्तरामधील मतदारांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर गंगाधरांनी पुण्यापासून मातोश्रीपर्यंत उमेदवारीकरता जबरदस्त फिल्डिंग लावली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेमध्ये उमेदवारीसाठी माजी आमदार महादेव बाबर, नगरसेवक नाना भानगिरे, गंगाधर बदे, समीर अण्णा तुपे यांच्यात चांगली चुरस निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे. गंगाधर अण्णा यांचा हडपसर विधानसभा कात्रजपासून मुंढव्यापर्यंत, मांजरीपासून कोंढव्यापर्यंत प्रत्येक प्रभाग, वाड्या, वस्त्या आणि गावामध्ये चांगला जनसंपर्क आहे. सामाजिक, राजकीय, औद्योगिक क्षेत्रात वाटचाल करीत असताना या मतदारसंघात सर्व धर्मीय नागरिकांच्या विविध सुखाच्या दुःखाच्या कार्यक्रमांना हजर राहून त्यांनी आपला समर्थक हितचिंतक वर्ग निर्माण केला आहे. याची मुख्य जमेची बाजू आहे कोंढवा परिसरातील विविध क्षेत्रात अग्रेसर असलेले बधे कुटुंबातून समाजकार्य व राजकार्य झपाट्याने पुढे आलेल्या गंगाधर अण्णा बधे यांची वाटचाल ही लक्षवेधी अशीच आहे. माजी आमदार स्वर्गीय सूर्यकांत लोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या राजकीय कारकिर्दीचा श्री गणेशा करणाऱ्या गंगाधर अण्णांनी माजी आमदार महादेव बाबर यांच्या खांद्याला खांदा लावून पक्षवाढीसाठी योगदान दिले आहे. हडपसर मतदारसंघात कोंढवा ग्रामपंचायत सदस्य, हवेली पंचायत समिती सदस्य अशी वाटचाल करत दोन वेळा मनपा निवडणुकीत लढून लक्षणीय मते घेऊन राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे. शिवसेनेत वाटचाल करत असताना गंगाधर अण्णांनी मनपा विधानसभा लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारास मताधिक्य मिळवून देण्यासाठी जीवाचे रान केले आहे असे समर्थकांमध्ये चर्चा आहे. 2019 लोकसभा निवडणुकीत खासदार आढळराव पाटील यांना कोंढवा परिसरात मताधिक्य मिळवून देण्यात गंगाधर अण्णा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. एक यशस्वी उद्योजक ते सरळ हाताने सर्वधर्मीय विद्यार्थी, ज्येष्ठ महिला, युवक, वारकरी, पूरग्रस्त, अनाथ त्याचप्रमाणे मंडळे, सेवाभावी संस्था त्यांना मदत करत आपली दमदार अशी सामाजिक वाटचाल या हडपसर विधानसभा मतदारसंघात उभी केली आहे. या वाटचालीत विद्यमान आमदार योगेश टिळेकर यांच्याबरोबर त्यांच्या कडव्या राजकीय संघर्षाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. उमेदवारीचे गणित जुळण्यासाठी सेना भाजपच्या गोट्यात इच्छुकांच्या हालचालींना वेग असून गंगाधर अण्णा यांच्यामुळे उमेदवारीची शर्यत चांगलीच रंगत होणार असून कोण यामध्ये बाजी मारतंय याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. जनता न्यूजसाठी राकेश वाघमारे, पुणे.